महाराष्ट्राची 11.5 कोटी जनता वाट पाहते हे सरकार उलथवून टाकण्याची संधी आम्हाला केव्हा मिळते? आजच्या अतिविराट मोर्चाला उपस्थित असलेले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गावागावातून आलेले सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, आजच्या मोर्चा काय सांगतो? आजच्या या विराट मोर्चाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारीला डिसमिस केलेला आहे. गव्हर्नर डिसमिस सांगणारा हा मोर्चा आहे आणि या मोर्चाने एक इशारा दिलेला आहे, शिंदे फडणवीस सरकार तुम्ही फेब्रुवारी महिना बघणार नाही. अरे या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेंचा अपमान करून कोणी सत्तेत बसू शकेल का? एक मिनिट सुद्धा बसण्याचा यांना अधिकार नाही. म्हणून हे सरकार उलथवून टाकण्यासाठी हा दिलेला इशारा आहे. पहा या व्यासपीठावर आज दिल्ली सुद्धा दुर्बिणीतून बघत असेल की महाराष्ट्राची ताकद काय आहे, महाराष्ट्राची शक्ती काय आहे. आज महाराष्ट्र जागा झालाय, आज महाराष्ट्र पेटलाय ही ठिणगी पडलेली आहे. या व्यासपीठावर महाराष्ट्रातला प्रत्येक नेता आहे, प्रत्येक महाराष्ट्र प्रेमी आहे आणि छत्रपती शिवाजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान सहन करणारे मंत्रालयात बसलेले आहेत. हा सगळ्यात मोठा अपमान महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्राची 11.5 कोटी जनता वाट पाहते हे सरकार उलथवून टाकण्याची संधी आम्हाला केव्हा मिळते आणि मला खात्री आहे हा मोर्चा हे सरकार उलथवून टाकण्यासाठी टाकलेलं पहिलं पाऊल आहे आणि यापुढे या महाराष्ट्रामध्ये गावागावामध्ये या सरकारच्या विरोधामध्ये, या राज्यपालाच्या विरोधामध्ये, या केंद्र सरकारच्या विरोधामध्ये प्रखर आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही. आज संपूर्ण महाराष्ट्राचा रंग एक झालेला आहे. इथे शिवसेनेचा भगवा आहे, इकडे तिरंगा आहे, इथं राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस समाजवादी पार्टी, लाल कम्युनिस्ट पार्टी आणि हा समोर दिसतोय तो रावण गाण्यासाठी आपण सगळे इथे एकत्र आलेलो. मित्रांनो, व्यासपीठावर सगळे प्रमुख नेते आहेत, रणनीती ठरलेली आहे, रणशिंग फुंकलेला आहे, शंख फुंकलेला आहे. आता फक्त आपल्याला ही फौज युद्धासाठी सज्ज करायची आहे. अरे तो कर्नाटकचा मुख्यमंत्री बोम्मई, अरे आमच्या ताब्यात देत आला या मुख्यमंत्र्याला जमत नसेल तर रोज महाराष्ट्राच्या बदनामीचा रोज हल्ला करतो. तिकडे चीनशी लढण्याची भाषा करतायत आणि ते महाराष्ट्रामध्ये आमच्या मराठी बांधवांवरती अन्याय करता, शिवाजी महाराजांचा अपमान करताय. म्हणून आपण जी लढाईला सुरुवात केलेली आहे त्या लढाईची ही सुरुवात ज्या पद्धतीनं झालेली आहे त्याच्यामुळे सरकार हतबल झालेलं आहे, सरकार लटपटायला लागलेलं आहे. हम सब एक आहे, आम्ही सगळे एक आहोत, हा महाराष्ट्र अखंड आहे, हा महाराष्ट्र एक आहे हे सांगण्यासाठी आजचा मोर्चा आहे आणि हे सांगण्यासाठी विराट शक्ती इथे जमा झालेली आहे. इतकंच मी सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.